नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, महत्त्वाच्या ठळक बातम्या या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिली अपडेट। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज त्यांच्या मंत्रालयाच्या शिष्टमंडळासह G20 शिखर परिषद 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी बाली इंडोनेशिया येथे 3 दिवसीय दौऱ्यासाठी पोहोचले आहे। त्या ठिकाणी कृषीविषयक त्यांनी चर्चा केल्या। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। कडधान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने 2022-23 या कालावधीत 11 राज्यांना कडधान्य आणि उडदाचे 4.54 लाख बियाणे आणि 4.04 लाख मसूरचे मिनी किट्स या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा। या प्रकल्पासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात आज आयोजित बैठकीमध्ये सांगितलेले आहे। तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा समावेशसुद्धा निळवंडे सिंचन प्रकल्पामध्ये करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं सुद्धा म्हटलेलं आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आंबिया बहर विमा योजना स्ट्रॉबेरी पिकांसाठी सातारा जिल्ह्यातील अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे। नुकसान भरपाईसाठी शासनामार्फत उभारलेल्या हवामान केंद्रावरील आकडेवारी गृहीत धरण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी परभणी जिल्ह्यातील 12,873 शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पीक विमा भरपाई मिळावी यासाठी विमा कंपनीकडे पीक नुकसान झाल्याच्या पूर्वसूचना या केलेल्या आहेत। म्हणजे या ठिकाणी आपत्तीमुळे नुकसान झालेली होती शेती पिकाचे आणि पीक विमा मिळावा म्हणून त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप झाले आहे, परंतु राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँकाचे कर्ज वाटप रखडत चालल्यामुळे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यंदाही अपूर्ण राहण्याची शक्यता आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 45 तांदूळ पोषण तत्व गुण संदर्भित तांदूळ सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत 2 टप्प्यांमध्ये वितरित करण्यात येईल। आता एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत 4 आकांक्षित जिल्ह्यासह इतर 13 जिल्ह्यात याचे वितरण होईल असे सांगण्यात आलेलं आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। राज्यातील विविध 18 जिल्ह्यांच्या 82 तालुक्यांमधील 1165 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 ऑक्टोंबरऐवजी आता 16 ऑक्टोंबरला मतदान होईल, तर मतमोजणी 14 ऑक्टोंबरऐवजी आता 17 ऑक्टोंबरला होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिलेली आहे। चला पाहूया पुढची अपडेट। तर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, बाबुळगाव, घाटंजी व पांढरकवडा या तालुक्यात सोयाबीन इडोमॉझिक बाधित क्षेत्राचे प्रमाण जास्त आहे। यापूर्वी सोयाबीन पिकांवर गोगलगायीचा प्रादुर्भावसुद्धा दिसून आलेला आहे, यामुळे सोयाबीन पिकांचे नुकसानसुद्धा होत आहे। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ही अपडेट आहे एअर इंडियाकडून। एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड या केंद्र शासनाच्या कंपनीस हस्तांतरित होणाऱ्या 50 एकर जमिनीच्या मूल्यावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला। नागपूर मिहान सेज प्रकल्पातील 50 एकर जमीन हस्तांतरित होत आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। अतिवृष्टीग्रस्तांसाठी 40 कोटीचा निधी। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता सोलापूर जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे 40 कोटी
53 लाख रुपयाचा निधीचा प्रस्ताव पाठवला होता, तो आता मंजूर झालेला आहे। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 तालुक्यांमध्ये 40 कोटी हा अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी हा मिळणार आहे। तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राइब व शेअर करा।